नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. आज दिल के करीब मध्ये जे पाहुणे येणार आहेत त्यांची ओळख मी काय करून देऊ? म्हणजे त्यांची ओळख करून द्यायचीच म्हटलं तर दोनच शब्द पुरेसे आहेत, सुबोध भावे. चला तर मग स्वागत करूया सुबोध दादाचं. फायनली हाय. बसा. येस. बस सुबोध, वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच तू दिल के करीब मध्ये यायला हो म्हणालास. सुबोध, मी तर खूपच थ्रिल्ड आहे, पण माझ्याच बरोबर माझे सगळे प्रेक्षक सुद्धा आत्ता खूप आनंदात असणार, आय एम व्हेरी शुअर. थँक्यू. मी खरं तर तुझा कार्यक्रम बघायचो सुलेखा, बघतो आधनंबन, पण सुरुवातीला तुझे एपिसोड बघितल्यानंतर मला असं वाटलं की फक्त बायकांसाठीच आहे हा. म्हणजे मग असं वाटलं की मी स्त्री अभिनेत्री का नाही. म्हणजे असं म्हणू शकत नाहीस तू बालगंधर्व बघितल्यानंतर. हा, पण त्या वेशात. ऑफकोर्स तू सगळे एपिसोड बघितले आहेस, म्हणून मी म्हणते की तुला माहिती असेल की तुझं आधी स्वागत आम्ही गिफ्ट देऊन करणार आणि त्यानंतर आपण धमाल गप्पांना सुरुवात करणार आहोत. ओके ओके. आपल्या सगळ्यांनाच माहितीये, आपल्या दोन खास मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. त्यांचा प्रधान नावाचा ब्रँड आहे आणि त्यांनी तुझ्यासाठी हा एक आरसा पाठवलाय. थँक्यू. आणि लँटन होल्डर. फार गोड आहे ते दोघे. नाही, थँक्यू माझ्याकडनं. फार गोड केलेत तुम्ही, फार सुंदर आरसा आणि हे दोन्ही खूप छान आहेत. आणि त्या स्वतः बनवतात बरं का हे सगळं. आणि आपल्याला जर का एखादी गोष्ट कस्टम मेड हवी असेल तर ती सुद्धा करतात. वा, फारच सुंदर आहे, फार सुंदर आहे. थँक्यू. सुबोध, घरकुल परिवार संस्था नावाचं एक NGO आहे, नाशिकमध्ये आहे, आणि तिथे काही दिव्यांग मुलींनी अतिशय गोड आर्टिफॅक्ट्स बनवलेत आणि ते तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. हे एक मस्तपैकी त्यांनी तोरण बनवलंय. खूप सुंदर. हा एक कंदील सुद्धा पाठवलाय, हा सुद्धा त्यांनी हातानेच बनवलाय रे. फार सुंदर. या दिवाळीत मी नक्की लावेन. खूपच छान आहे. थँक्यू सो मच. आपली आणखीन एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, जी रेकी थेरपी देते, हिलर आहे स्वतः, आणि तिने एक आयुष्य अनेक प्रवास नावाचं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलंय. मी स्वतः ते फॉलो करते. थँक्यू. मी नक्की वाचतो. निलिमा, थँक्यू सो मच. आपली मैत्रीण वनश्री पांडे, जिचा नयापन नावाचा ब्रँड आहे, आणि तिने तुझ्यासाठी एक खूप छान कुर्ता पाठवलाय. थँक्यू. हा घालून फोटो पोस्ट करेन मी. वनश्री, थँक्यू सो मच. खूप छान आहे कुर्ता. एक निशांत आवळे नावाचे आपले अतिशय गोड मित्र आहेत आणि ते आपल्या दिलके करीबचे फॅन आहेत. सो त्यांनी तुझ्यासाठी एक अतिशय सुंदर केबिन बॅग पाठवलेली आहे. चेरी पिक नावाचा त्यांचा ब्रँड आहे. आता तुमच्यामुळे मला प्रवास करायला पाहिजे. पण तू करतच असशील ना भरपूर प्रवास होतो. थँक्यू. तिकडे खाली ठेवते. अच्छा, त्या बॅग साठी ना त्यांनी एक पर्सनलाइज्ड नेम टॅग सुद्धा केलाय. छान आहे नी. फार गोड आहे. थँक्यू. थँक्यू. फार गोड आहे. ओके, सो गप्पांना सुरुवात करू शकतो. सगळ्यात आधी मला नक्की हे सांगायला आवडेल की आपण आता जिथे बसलो आहोत, जिथे भेटलोय, ते आहे कॅफे दिल्ली हाइट्स. आणि अतिशय सुंदर कॅफे आहे, इन ऑर्बिट मॉल मध्ये आहे. आणि
ऑफकोर्स कर्टसी आपले जे सत्यजीत आहेत त्यांनी हे आपल्याला रेस्टॉरंट अवेलेबल करून दिलं आहे. आम्ही इकडचा चहा पितोय, चहा तर मस्तच आहे, पण आय एम व्हेरी शुअर इकडचं जेवणसुद्धा छान असणार आहे. एपिसोड झाल्यानंतर आपण जेऊ तेव्हा नक्की सांगेन तुम्हाला. सोबत सगळ्यात आधी मला असं तुला विचारायचं आहे, आपण लहान असतो, तरुण असतो, तेव्हा नेमकं काय करायचं आयुष्यात ते आपल्याला माहीत नसतं. करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत असं आपल्याला वाटतं, आपण खूप गोष्टींबद्दल पॅशनेट असतो, कन्फ्युजन खूप असतं मुलांच्या मनामध्ये. ही फेज तुझ्या आयुष्यात कधी आली होती का? अरे भरपूर, माझ्या आयुष्यात अजूनही ही फेज आहे. काय बोलतो, सिरियसली मला असं वाटतं की नको यार, आता बस झालं ऍक्टिंग, आता काहीतरी वेगळं करूया, एखादं रेस्टॉरंट करूया, किंवा एखादी, मला कपडे खूप आवडतात त्यामुळे एखादं कपड्यांचं काहीतरी दुकान चालू करूया, भारतीय पोशाखांचं. किंवा कदाचित कन्फ्युज असल्यामुळे, नेमकं काय करायचं हे कळत नसल्यामुळेच कदाचित मी ऍक्टर झालोय, की त्यानिमित्ताने दरवेळेस काहीतरी वेगळी भूमिका करायला मिळेल, वेगळं कॅरेक्टर करायला मिळेल, ते कन्फ्युजन अजूनही गेलं नाही. मला असं वाटतं की आता काहीतरी अभिनय बंद करून आपण आता नुसतं प्रोडक्शन करूया, किंवा कधी असं वाटतं नुसतं दिग्दर्शन करूया. कॅमेरा मला येत नाही, पण मला तो शिकून घेऊन कॅमेरा ऑपरेट करायला पण आवडेल, त्यामुळे हे कन्फ्युजन काही संपलेलं नाहीये. फक्त भूमिका करताना दिग्दर्शकांची क्लॅरिटी आणि लेखकांची क्लॅरिटी असल्यामुळे ती भूमिका चांगली होत असेल, पण वैयक्तिक आयुष्यात मी अजूनही कन्फ्युजच आहे, मला नाही कळत काय करायचं. पण तेव्हा तुला काय व्हावंसं वाटायचं लहानपणी, तरुणपणी? मला खूप काही व्हावंसं वाटायचं. मला पोलीसमध्ये जायचं होतं, मला मिलिटरीमध्ये जायचं होतं, मला MBA करून एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या मार्केटिंग डिव्हिजनच्या मोठ्या पोस्टवरती काम करायचं होतं, मला UPSC करायचं होतं, मला MPSC करायचं होतं, मला गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये म्हणजे ॲज अन IAS ऑफिसर किंवा असं मला काम करायचं होतं. माझं असं खूप, म्हणजे दरवेळेस माझं असं काही ना काहीतरी बदलायचं. मला आधी तर मला शाळेत असताना मला स्पोर्ट्समध्ये काम करायचं होतं, म्हणजे मला खेळाडू व्हायचं होतं. मला, मी तेव्हा खो खो खेळायचो, मी जिम्नॅस्टिक खेळायचो, मी मलखांब खेळायचो, त्यामुळे त्या काळात मला खेळांमध्ये काहीतरी करायचं होतं. असं चालूच होत. मग अभिनेता व्हायचं हे कधी ठरलं? असं काही ठरवलं नव्हतं. मी सुरुवातीच्या काळात जेव्हा बालनाट्यातनं काम करत होतो, म्हणजे खरं तर काम करत नव्हतो, कारण तेव्हा मला अभिनय येत नव्हता, म्हणून मला नाटकातनं काढून टाकत होते आणि मी बॅकस्टेजचं काम करत होतो. आणि असे कितीतरी नाटकांना मी त्या काळात बॅकस्टेज केलं, म्हणजे मी स्टेजवरती झाडू मारण्यापासून ते सेट लावण्यापासून ते म्युझिक ऑपरेट करण्यापासून ते लाईट ऑपरेट करण्यापर्यंत ही सगळी कामं मी करायचो. आणि मला ते आवडायचं, असं नाही की मला त्याच्यात काही वाईट वाटायचं की मला नाटकातनं काढलं आहे आणि हे काम मला दिलं याचं काही वाईट वाटायचं. मी खूप आनंदाने करायचो ते, कारण मला हे नक्की माहिती होतं की मला अभिनय नक्की येत नाही, त्यामुळे मग पण नाटक तर आवडायला लागलं होतं, म्हणजे नाटकाच्या परिघात राहणं आवडायला लागलं होतं, मग मी ते काम करायचो. ही कुठली पर्टिक्युलर संस्था वगैरे होती? नाट्य संस्कार कला अकादमी नावाची पुण्यातली आमची बालनाट्याची संस्था आहे. आमचे प्रकाश पारखी सर गेले 35-40 वर्ष फक्त बालनाट्य करतात डेडिकेटेडली, आणि त्या संस्थेत असताना संस्थेतल्या सुरुवातीच्या बऱ्याचशा नाटकांमधनं माझी अभिनय प्रतिभा बघून दुसऱ्याच दिवशी मला काढून वेगळ्या नाटाला घेतलं गेलं, त्यामुळे कित्येक वर्ष काही काही नाटकात तर मी 17-18 भूमिका केल्यात, म्हणजे ह्या विंगेत त्या विंगेत जाऊन कपडे बदलून त्या विंगेत त्या विंगेत अशा भूमिका, म्हणजे असं काही अभिनय दाखवण्याच्या भूमिका नाही. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आमच्या संस्थेतले तर सगळे बाल नट आता युवा झाले होते, त्यामुळे आता पुण्यातल्या तेव्हा खूप प्रसिद्ध एकांकिका स्पर्धा असायच्या, त्यातल्या एका एकांकिका स्पर्धेमध्ये त्यांनी एक झेबून निसाचे स्वप्न असं एक नाटकाचं त्या स्पर्धेत उतरवायचं ठरलं. प्रसन्न पाचवडकर आमच्याच बाल संस्थेतला मित्र, आणि तेव्हा त्यांनी मला औरंगजेबाची भूमिका दिली त्या नाटकातली. मला असं वाटलं की आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की ज्याला गाण्यातलं कळत नाही त्याला औरंगजेब म्हणतात ना, किशोरांमधला औरंगजेब, म्हणून ज्याला अभिनयातलं काही कळत नाही म्हणून माझ्याकडे औरंगजेबाची भूमिका. पण माझा अजून विश्वास बसत नाही, खरी गोष्ट, मी काहीच याच्यात खोटं बोलत नाही. आणि त्या नाटकात त्यांनी मला घेतलं, मग मी खूप घाबरलो होतो. मी म्हटलं की अरे तू का मला घेतोयस, म्हणजे ज्या मुलाला गेले 5 वर्ष कुठल्याच नाटकात काम मिळालेलं नाहीये, ज्या मुलाला त्याची अभिनय प्रतिभा बघून सतत नाटकातनं काढण्यात आलेलं आहे, तर अशा एका मुलावरती तू का जुगार खेळतोयस आणि त्याला का घेतोयस तू एका महत्वाच्या भूमिकेसाठी? कारण ते दोन पात्रीच नाटक होतं, औरंगजेब आणि त्याची मुलगी झेबून निसा, या दोघांच्या वरती ते नाटक होतं.
तर तो म्हटला नाही नाही मला दिसतोय की तू करू शकशील. मी म्हटलं हो पण मला नाही दिसत आहे. मग मी सुरुवातीला खूप कारण त्याला सांगितली की मला कसं नाटकात काम करायचं नाही, मग माझं कसं पोट दुखतंय, माझं पाय फ्रॅक्चर झालंय वगैरे वगैरे. तर एक दिवशी तो घरी आला आणि मला ओढून घेऊन गेला. अच्छा. आणि मग हळूहळू मी नाटकाच्या वाचनाला सुरुवात केली आणि मग काही मला एकदम अभिनय यायला लागला वगैरे असं नाही, पण मला लक्षात यायला लागलं की दिग्दर्शक म्हणून तो जे काही मला सांगतोय तर मी त्याला मला त्याची कॉपी करता येते. म्हणजे मला कदाचित मला कॅरेक्टर समजून घेणं किंवा नाटक समजून घेणं खूप जड आहे, पण तो जसं वाचतोय तसं मला वाचता येते. अच्छा. आणि ते नाटक झाल्यानंतर एक अंधुक्षी अशा मनामध्ये पहिली काडी पेटते ना, पहिली ज्योत लागते. तशी ज्योत लागली मनामध्ये की आपण जर दिग्दर्शकाचं नीट ऐकलं आणि तो जर चांगला असेल आणि त्याने जर आपल्याला नीट समजून सांगितलं तर आपण काम करू शकतो. बरं वाईट चांगलं असं काही नाही, आपण काम करू शकतो. आणि मग मी सिम्बॉसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला, जिकडे पुरुषोत्तमची 5 वर्ष मी सलग 5 वर्ष मी काम करत होतो. आणि मग त्या 5 वर्षामध्ये पुरुषोत्तमला इतर लोक करत असलेली नाटकं, मी पाहत असलेली नाटकं, आमच्या कॉलेजमध्ये होत असलेली नाटकं, मी करत असलेली नाटकं, या सगळ्यांमुळे एक हळूहळू नाटक जास्त आवडत गेलं, नाटकात राहणं आवडत गेलं. आता नाटकाच्या म्हणजे नाटकात राहणं म्हणजे आता कलाकार म्हणून मला राहायला आवडू लागलं. हळूहळू एक एक चांगली चांगली भूमिका मिळू लागली, हळूहळू त्या भूमिकांसाठी पुरस्कार मिळू लागले. मग स्वतःवरचा विश्वास जो बिलकुलच नव्हता तो हळूहळू यायला लागला की अरे आपण काम करू शकतो. मग दरवेळेस काहीतरी चॅलेंज घेणं आपल्याला ज्याला म्हणूया की जे इतरांना कोणाला येणार नाही असं नाही, जे इतरांना करावं असं वाटणार नाही असं काहीतरी करून बघूया. मग याच्यातनं अशा काही नाटकांचा धाडसी निर्णय घेऊन ते पुरुषोत्तमच्या प्लॅटफॉर्मवरती करणं. आणि मग त्यांनी एक कमालीचा आत्मविश्वास स्वतःबद्दलचा की आपण काम करू शकतो, आपण काम करू शकतो, आपण जर मनापासून लक्ष दिलं, आपण जर संपूर्णपणे त्याच्यामध्ये राहिलो तर आपण करू शकतो, हा एक विश्वास मनामध्ये निर्माण झाला. आणि जेव्हा पुरुषोत्तम संपलं आणि मी बीकॉम नंतर एमकॉम पण पुरुषोत्तमसाठी केलं, पण बीकॉम नंतर मी नोकरीही करत होतो. म्हणजे मी वेगवेगळ्या कंपनीमध्ये मार्केटिंगचे जॉब करत होतो, मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होतो. त्याच्यात मी दर 2-3 महिन्यांनी नोकरी बदलत होतो, पण नाटक सुरू होतं. म्हणजे नोकरी संपली की संध्याकाळच्या वेळेस नाटक सुरू होतं. आणि मग ती दोन माझी एकाच वेळेस चालणारी दोन आयुष्य लक्षात आली की एक अतिशय नीरस कंटाळवाणं नोकरीचं आयुष्य आणि एक जिथे वेळेचे भान नसलेलं नाटकाचं आयुष्य. आणि मग असं वाटलं की यार ज्यामध्ये आपल्याला इतका रस आहे, ज्यामध्ये आपण खूप समाधानी आहोत, खूप आनंदी आहोत, ज्यामध्ये आपल्याला सातत्याने काहीतरी स्वतःमधलं शोधावं असं वाटतंय, आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होत नाहीये, कंटाळा येत नाहीये, काम करावं असं वाटतंय, मग त्या क्षेत्रात आपण का नाही काम करायचं. मग हे खूप जेव्हा दूध उतू गेलं की ते सांडतं ना, तसं जेव्हा ते मनातले विचार उतू गेले ना, तेव्हा मी निर्णय घेतला की आता बस आपल्याला ज्या क्षेत्रात आवडते त्या क्षेत्रात आपण खरं तर काम केलं पाहिजे. आणि मग मी नोकरी सोडली आणि सोडलीस तू नोकरी. बरोबर. हे सगळं करताना घरचा पाठिंबा खूप महत्वाचा असतो. सो घरातून व्यवस्थित सपोर्ट होता ना तुला? खूपच. म्हणजे मला माझ्या आई वडिलांचे आभार मानावेसे वाटतात की माझ्या आई वडिलांनी मला कधीच कुठल्याच गोष्टीत कधीच जबरदस्ती केली नाही. मी जेव्हा बीकॉम करून एमकॉम करायचा निर्णय घेतला, कॉलेजमध्येच पुन्हा पुरुषोत्तमसाठी एमकॉम करायचं ठरवलं, तेव्हाही माझ्या आईने कधी विरोध केला नाही. मी जेव्हा नाटकात पूर्ण वेळ काम करायचा निर्णय घेतला तेव्हाही माझ्या आईने मला कधी विरोध केला नाही. मला ती फक्त सांगितलं की तू शिक्षण पूर्ण कर एवढं तिचं म्हणणं होतं, कारण ह्या क्षेत्रात काही नाही झालं तर किमान तुझ्या शिक्षणामुळे तुला कुठेतरी नोकरी मिळेल आणि तू स्वतःच्या पायावरती उभा राह, एवढंच तिचं आणि वडिलांचं म्हणणं होतं. पण मला कधीच मला आठवत नाही की त्यांनी मला कधी अमुक करू नकोस किंवा हेच कर असं त्यांनी मला कधी सांगितलंय. म्हणजे इतक्या मोकळेपणाने इतक्या ठामपणे कदाचित निर्णय घेण्याची माझ्या क्षमता आली कारण मला माहिती होते की माझे आई बाबा माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील. आई वडिलांचे नाव नाही कळलं? बाबांचं नाव माझे सुरेश, बाबा माझ्या बँकेत होते बँक ऑफ इंडियामध्ये आणि आई माझी स्नेहल. आई माझी हुजूरबागेच्या प्री प्रायमरीला ती मुख्याध्यापिका होती आणि दोघांनी त्यांची नोकरी पूर्ण करून फायनली आता ते रिटायर आहेत. अच्छा अच्छा. आणि तुला भावंड किती? माझा धाकटा भाऊ सुनीत, तो पत्रकार आहे, तो पुण्याच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आता प्रमुख संपादक प्रमुख सिनियर एडिटर म्हणून काम करतो. ओहो वा. सिनियर पत्रकार म्हणून तो काम करतो. अच्छा अच्छा अच्छा. सो आई बाबा आणि दोन मुलं? दोन. आणि पुण्यात तुझं लहानपण बालपण शाळा कॉलेज सगळं पुणे. तुझं लहानपण कसं होतं? म्हणजे सुबोध भावे कसा होता लहानपणी? आत्ता दिसतोय त्याच्या बरोबर उलट होता.
म्हणजे मस्तीखोर, आता शांत आहेस. भयंकर भयंकर नाटकांनी मस्तीला दिशा दिली असं मला वाटतं, कारण तोपर्यंत मी प्रचंड मस्ती करायचो. मी माझ्या शाळेतले असे एकही शिक्षक नाहीत की ज्यांच्या हातचा मी मार खाल्ला नाही. माझ्या आईचा हातचा तर मी आईला गमतीने सचिन तेंडुलकर म्हणतो, कारण मी म्हणतो की त्यांनी जसं बॉलला फोडला असेल त्याच्या बॅटनी तसं तुम्हाला फोडलंय. म्हणजे माझी आजी बिचारी जी कधीच इतकी गोड होती ती, जिने कधीच कोणालाच मारलं नसेल तिने सुद्धा मला मारलं होतं. माझ्या आजोबांनी सुद्धा मला खूप मारलं होतं. म्हणजे ते इतके प्रेमळ आहेत की ते कधी कोणाला मारतील याच्यावर विश्वास नाही, पण त्यांनीही मला मारलं होतं. त्यामुळे असं एकही शाळेतला शिक्षक नाही ज्याच्या हातचा मी मार खाल्ला नाही. आई वडिलांच्या हातचा बाबा खूप मारायचं नाही, पण आई खूप मला बदडायची. त्यामुळे खूप मस्ती करायचो. भयंकर किडे होते माझ्या अंगात, आणि म्हणजे दुसऱ्याला त्रासदायक म्हणण्यापेक्षा सुद्धा रूढार्थानी आपल्याला हवं तसं आपल्याला आयुष्य जगता आलं पाहिजे हीच भावना पहिल्यापासून होती. आणि भयंकर किडे होते. भयंकर म्हणजे नॉनसेन्स किडे होते माझ्या अंगात. म्हणजे काय सांग. म्हणजे काही आम्ही रात्री माझा एक मित्र होता आणि त्यांनी त्याच्या घरी सांगितलं की मी सुबोधकडे चाललोय, मी माझ्या घरी सांगितलं की मी त्याच्याकडे चाललोय. आम्ही दोघांनी रात्री एमएटी काढली आणि भयंकर पाऊस होता लोणावळ्यापर्यंत, आणि आम्ही दोघं रात्री 12 वाजता लोणावळ्या जायला निघालो रात्री एमएटी वरती थ्रिल. किंवा आम्ही रात्री असे शेवटची लोकल पकडून लोणावळ्याची जायचो ऐन थंडीमध्ये, मग तिकडे उतरायचो प्लॅटफॉर्म वरती आणि तिथेच कुडकुडत बसायचो. मग काही रेल्वेचे जे पण कारण काहीच नाही, मग गडावरती जायचं सीमागडावरती वेगात गाड्या चालवत. माझा हात फ्रॅक्चर असताना मी क्रिकेटच्या मॅचेस खेळलोय, एक हात गळ्यात होता माझा आणि मी अख्खी टुर्नामेंट खेळून आम्ही फायनलला हरलोय. तर असे भयंकर किडे होते अंगात. आणि काही म्हणजे मस्ती करणं, सरांचा ओरडा खाणं, याच्यात आम्हाला थ्रिल वाटायचं आणि काही करायचो. म्हणजे त्याला पण म्हणलं ना की त्याला काही चॅनल नव्हता, म्हणजे त्या मस्तीला काही दिशा नव्हती, दिशाहीन मस्ती होती. पुराचं पाणी येतं तसं होतं त्याला, काही जे तिथे जागा दिसेल तिथे ते पसरतं. त्याला दिशा दिली नाटकाने. नाटकाने त्याला एक दिशा दिली, नाटकाने त्या मस्तीला एक शिस्त दिली. म्हणजे मस्ती ती बंडखोरी अजूनही आहे, पण आता त्या बंडखोरीला दिशा मिळाली. आता ती बंडखोरी नुसतीच वाहत जात नाही, तर त्याच्यातनं काहीतरी घडतं. म्हणजे बालगंधर्व घडलं तेही त्याच निमित्ताने घडलं, कट्यार घडलं तेही त्याच बंडखोरीतनं घडलं. मला असं वाटतं की त्या बंडखोरीला चॅनलाइज केलं नाटकाने. नाटक आलं नसतं तर ती मस्ती तशीच सुरू राहिली असती कदाचित. आणि आम्ही सगळे वर्गामध्ये पण आम्ही बॅकबेंचर्स होतो, म्हणजे शेवटच्या बाकावरती बसून खोड्या करणाऱ्यातले आम्ही होतो. पण मजा यायची. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की आत्ताचा ह्या खूप समंजस आणि नाटकामुळे शहाण्या झालेला सुबोधचा मला भयंकर कंटाळा येतो. बोर वाटतं मला. मला असं वाटतं पण मी तुला नेहमी असंच बघितलंय. आता मी कधी तुला पहिल्यांदा भेटले अवंतिकाच्या वेळेला, पण तेव्हा सुद्धा तू शहाणा मुलगाच होतास. हो शहाणा मुलगा होतो. मी म्हटलं ना नाटकामुळे माझं वाट लागली माझी. बरं सुबोध मला सांग, अभिनेता जन्मावा लागतो असं म्हणतात, पण अभिनय ही शिकायची गोष्ट आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे असं मला वाटतं. तुझं काय मत आहे? नाही नक्कीच. मला म्हणजे दोन गोष्टी आहेत ह्याच्यात. एक गोष्ट आहे ती खूप टेक्निकल आहे, आणि दुसरी गोष्ट आहे जी तुला कालांतराने तू काम करत राहतोस किंवा राहतेस त्याच्यानंतर तुला त्या गोष्टी उमगत जातात. म्हणजे अभिनयाचं प्रशिक्षण कदाचित मी सुरुवातीला घेतलं असतं तर मी बरा ऍक्टर झालो असतो का मला माहिती नाही. पण मला आता असं वाटतं की इतकी वर्ष काम केल्यानंतर आता मला असं वाटतं की मी अभिनयाचं प्रशिक्षण घ्यावं, मी आता एखादं वर्कशॉप करावं. आता मला त्या कदाचित गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतात, त्या गोष्टींचं आकलन मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. टेक्निकल गोष्टी म्हणजे मला ट्रेनिंग, म्हणजे नाटकाचे नियम काय आहेत, किंवा नाटकात काम करताना किंवा टेलिव्हिजन समोर काम करताना कॅमेरा समोर काम करताना कशा पद्धतीने काम करावं ही एक टेक्निकल बाजू झाली. पण एखादी व्यक्तिरेखा समजून घेताना, एखादी व्यक्तिरेखा उलगडून दाखवताना ती कशी उलगडून दाखावी त्याचे ठरलेले नियम नाही आहेत. तू कदाचित टेक्निकल शिकल्यामुळे तू एका पद्धतीने त्या व्यक्तिरेखेकडे बघू शकतील, पण अनुभवानी आणि त्या अनुभवानंतर घेतलेल्या प्रशिक्षणाने तू त्याच व्यक्तिरेखेचे अजून 100 पैलू बघू शकशील. तर मला असं वाटतं की प्रशिक्षण गरजेचं आहे. प्रशिक्षणामुळेच नट होतात किंवा एखादी कला येते असं नाही, पण त्या गोष्टींची तांत्रिक बाजू समजण्यासाठी प्रशिक्षण नक्की गरजेचं आहे. पण अंतर्मनातली जी बाजू आहे त्याला अनुभव आणि अनुभवानंतर घेतलेलं शिक्षण प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
मला अभिनेता व्हायचं आहे हे बोलणं खूप सोपं असतं, पण ते करणं खूप कठीण असतं. एक वेळ ते चल करणं सुद्धा सोपं असतं, पण ते निभावणं, त्याच्यानंतर या क्षेत्रात स्थिरस्थावर होणं त्याहूनही कठीण असतं. तू स्वतःला असा किती वेळ दिलास, किती वर्ष दिलीस या इंडस्ट्रीमध्ये सेटल व्हायला? मी अजूनही आहे का नाही मला खरंच माहिती नाही, पण नाही सिरियसली मी जेव्हा नोकरी सोडून इकडे आलो तेव्हा मी आईला म्हटलं होतं की आई आपण 2 वर्ष देऊया. 2 वर्षात समजा काहीच नाही घडलं तर मी परत नोकरी करायला लागेल. आणि मी करत होतो ना, म्हणजे असं नव्हतं की मी नोकरी काम करत नव्हतो, पण 2 वर्ष देऊया असं समजूया की 2 वर्ष कुठलाही तू एखाद्या नवीन जॉबला लागलास तरी 2 वर्ष तुझी प्रोबेशनची असतात, मग तू कन्फर्म होतोस. आणि त्या 2 वर्षात नाही झालं तर आपल्याकडे एम कॉम आहे, मी अनेक ठिकाणी काम केलं होतं, मार्केटिंग मी उत्तम करू शकतो ते मला माहिती होतं, तर ते मी परत करीन. कुठे ना कुठेतरी जॉब तर मला नक्की मिळेल. म्हणजे माझा काही काही नोकरीतलं फॉलोअप बघून मला अनेक लोकांनी नोकरी ऑफर केली होती. म्हणजे मी एका दुसऱ्या जॉबमध्ये होतो जी प्लेसमेंट एजन्सी होती, त्या प्लेसमेंट एजन्सीमधनं ज्या कंपनीमध्ये मी आमच्याकडची मुलं लावायला जायचो, तर माझा फॉलोअप आणि माझी कामाची शिस्त बघून त्या एका अत्यंत मोठ्या कंपनीतल्या एचआर मॅनेजरनी मला तो मला म्हटला तू आत्ता बेसिक कम्प्युटर शिक, मी तुला उद्या लावून घेतो. म्हणजे ती माझ्या कामामुळे चाललेली ऑफर होती, त्यामुळे मला काम किंवा नोकरी मिळेल का नाही मिळेल याची भीती नव्हती. 2 वर्ष इथे आल्यानंतर पहिलं वर्ष तर माझ्याकडे काही कामच नव्हतं. म्हणजे मी नोकरी सोडून इकडे आलो तेव्हा माझ्याकडे हातात काही काम आहे म्हणून नोकरी सोडली असं घडलं नव्हतं, काहीच काम नव्हतं तरी मी नोकरी सोडली होती. पण मी शांत होतो, खूप शांत होतो, खूप रिलॅक्स होतो, खूप समाधानी होतो. बेकार असल्याची लाज वाटत नव्हती, बेकार असल्याचं दुःख अस्वस्थता येत नव्हती, कारण मला माहिती होतं मी बेकार अशासाठी आहे कारण मी माझ्या आवडत्या क्षेत्रात बेकार आहे. मी न आवडत्या क्षेत्रात काम करण्यापेक्षा आवडत्या क्षेत्रात बेकार असणं कधीही चांगलं. त्यामुळे हा किती वेगळा आणि गोड विचार आहे, मला नाही करता येणार कधी. आणि ती बेकारी पण मला फार हवी हवीशी वाटायची. मला फार छान, मी खूप आनंदी होतो मी त्या काळात जेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं. मग पहिलं काम माझ्याकडे आलं गीत रामायण, जी माझी पहिली मालिका होती जी अल्फा मराठीवरती तेव्हा लागायची, आणि त्या गीत रामायण अर्थात गाणीच होती, त्या गाण्यांवरती चित्रीकरण केलं होतं प्रसंगानुरूप, आणि त्याच्यात मी प्रभू श्री रामचंद्राची भूमिका केली. त्यामुळे पहिलीच भूमिका जी माझी व्यावसायिक अभिनेता म्हणून सुरू झाली ती प्रभू श्री रामचंद्राची होती. त्याच दरम्यान माझ्याकडे एक सिनेमा आला होता तेंडुलकरांचा, जो तेंडुलकरांनी लिहिला होता, कारण त्यांचं एक नाटक मी केल्यामुळे आमची खूप चांगली ओळख होती, मैत्री होती, आणि तो सिनेमा माझ्याकडे तेंडुलकरांमुळे आला कारण तो त्यांनी लिहिला होता आणि माझं कास्टिंग पण त्यांनी केलं होतं. तर तो दुर्दैवाने घडला नाही, ज्या दिग्दर्शकांकडनं तो घडणं अपेक्षित होतं तो संजय सुरकरकडे आला. त्या निमित्ताने माझी आणि संजय सुरकरची ओळख झाली. आणि त्याच दरम्यान स्मिताताई पेशवाई नावाची मालिका करत होती आणि मग संजयनी स्मिताताईची ओळख करून दिली. मग स्मिताताईनी माझ्याकडे बघितलं आणि तेव्हा त्यांचं म्हणजे पहिल्या बाजीरावाच्या 3 स्टेजेस होत्या, पहिल्या बाजीरावाचा छोटा बाजीराव, मधला बाजीराव आणि मोठा बाजीराव. तर त्या मधल्या बाजीरावासाठी त्यांनी माझं कास्टिंग केलं आणि ती माझी पहिली डायलॉग असलेली मालिका पेशवाई, ज्याच्यात मी पहिल्या बाजीरावाचं मधलं वयातलं काम केलं. आणि फार विलक्षण अनुभव होता त्या दोघांबरोबर काम करण्याचा. आणि मग मला असं वाटतं की स्मिताताई आणि संजय जाईपर्यंत मी त्या दोघांबरोबर प्रचंड काम केलं, कारण ना त्या दोघांचा तू एक खूप लाडका होतास म्हणजे मला माहिती आहे, कारण घरी ही सगळी चर्चा व्हायची, ऑफिसमध्ये चर्चा व्हायची, मी तिथे असायचं, त्यांना खूप आवडायचं असतो आणि प्रत्येक प्रोजेक्टचं कास्टिंग चालू असताना तुझं नाव यायचंच अरे. आणि म्हणजे शी इज टू सी टू इट की तू कुठेतरी फिट होतोस. ती माझी आई होती. मी तुला सांगतो ना की पेशवाईच्या काळात मला एका अत्यंत महत्वाच्या मालिकेतनं काढून टाकण्यात आलं होतं, महत्वाच्या मेन रोलमधनं, म्हणजे महत्वाच्या भूमिकेतनं. तर मी खूप अस्वस्थ झालो, कारण मला असं वाटलं का काढलं मला, म्हणजे माझं काम न बघता मला का काढलं. म्हणजे काढायचं तर काम बघून तुला येत नाही म्हणून तरी काढा ना, मग घेत न घेताच परस्पर का काढलं. तर मी तिच्याकडे जाऊन खूप रडलो, स्मिताताईकडे जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी खूप रडलो. तिने मला जवळ घेतलं, मला म्हटली की वाईट वाटून घेऊ नकोस, तुझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काम मिळणार नाही असं काही होणार नाही, चल उठ माझ्यावर, मला एक नवीन काहीतरी गोष्ट करायची, मला शोधायला मदत कर, असं म्हणून ती मला घेऊन गेली. मग आम्ही पुणे मराठी ग्रंथालयात गेलो, वेगवेगळी पुस्तकं आम्ही शोधत होतो. आणि तिने खरंच तिचं प्रॉमिस, ती जाईपर्यंत ती गेली, तेव्हा पण ती एक फिल्म डायरेक्ट करणार होती मला आणि राखी सावंतला घेऊन. हो माहिती आहे मला, जी दुर्दैवाने घडली नाही, पण
तिचं माझं नातं वेगळं होतं, फार वेगळं होतं. म्हणजे ते व्यावसायिक नात्याच्या पलीकडचं नातं होतं की जिच्याकडे बघून मला असं वाटतं की एका स्त्रीची शक्ती काय हे जिच्याकडे बघून मला कळलं ती स्मिताबाई होती. पण कुठेतरी मला काय वाटतं माहिती सुबोध, ते गिव्ह अँड टेक असतं प्रत्येक नात्यामध्ये. ती तुझी आई होती, तिने तुला खूप सपोर्ट केलं वगैरे, सगळं बरोबर आहे. पण तुमचा प्रवास सुद्धा मी बघत होते, तुझ्याविषयी बोललं जात होतं घरामध्ये, आणि तुझा जेन्युइननेस, तुझी शिस्त, तुझा साधेपणा याबद्दल सुद्धा बोललं जायचं. पण तो मला, मी म्हणलं ना की त्या सुरुवातीच्या काळातली माणसं, म्हणजे पहिलंच काम मी केलं स्मिताताई आणि संजय बरोबर, मग त्याच्यानंतर मुंबईतलं काम करायला लागलो. पण मला असं वाटतं की मी ऍक्टर म्हणून आल्यानंतर बऱ्याच लोकांची स्वप्न असतात ना की मला खूप पैसा मिळाला पाहिजे, मला खूप ग्लॅमर मिळालं पाहिजे, मला खूप नाव मिळालं पाहिजे, मला कायम हिरोचे रोल मिळाले पाहिजे, मला कायम हिरोईन बरोबर गाणं करताना लोकांनी बघितलं पाहिजे. तर माझं असं काहीच स्वप्न नव्हतं, काहीच. मी कुठलंच स्वप्न घेऊन इथे आलो नाही, मी एकच स्वप्न घेऊन इथे आलो होतो, ते म्हणजे मला सतत वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या पाहिजे. माझ्या भूमिकांमुळे लोकांनी मला लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्याकडे पैसा किती आहे, माझ्याकडे गाड्या किती आहेत, माझ्याकडे बंगले किती आहेत, यापेक्षा सुद्धा माझ्या भूमिकांनी त्यांच्या मनामध्ये घर केलं पाहिजे. आणि मी आयुष्यभर माझ्या भूमिकांमुळेच लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. मला हिरोचीच भूमिका मिळाली पाहिजे, मला अमुक एकच भूमिका मिळाली पाहिजे असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट संजयनी तर मला आयुष्य पदमध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा मी रीमाताईच्या नवऱ्याचं काम केलं, तेव्हा माझ्यापेक्षा मोठे असलेले श्रेयस आणि अंकुश त्याचे हिरो होते आणि मी रीमाताईचा नवरा होतो. तर मला रीमाताईने सेटवरती बघितल्यानंतर मला तिने विचारलं की तुझ्याकडे काही काम नाही का, तू आता माझ्या नवऱ्याची भूमिका करणार आहेस. मी म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुला प्रॉब्लेम असेल तर तू विचार कर. तर मी त्या वयात सुद्धा माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका करत होतो, केल्या होत्या. कवडेचं नावाचे एक मी सिनेमा केला, मी अमृता मकरंदानासपुरे, नीनाताई आणि दिलीप प्रभाळकर. तर त्याच्यात मी वय वर्ष 22 ते वय वर्ष 70 अशा मी, मकरंद आणि अमृता तिघांनी भूमिका केल्या होत्या. त्यामुळे मला समाधान याच्यात होतं की मला ज्याच्यासाठी मी इथे आलो होतो तशा भूमिका मला मिळत होत्या. ऍक्टर म्हणून स्वतःला सिद्ध करणार नाही म्हणणार, पण ऍक्टर म्हणून घडवणाऱ्या, एक अभिनेता म्हणून प्रगल्भ करणाऱ्या, एक अभिनेता म्हणून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वाटायला येत होत्या. आणि मी प्रयत्न करत होतो की माझी एका भूमिकेनंतरची दुसरी भूमिका कधी एकसारखी असता का म्हणे. त्यामुळे हा प्रयत्न मीही करत होतो. आणि हा प्रयत्न आपण जेव्हा आपल्या मनामध्ये असतो तेव्हा आजूबाजूकडनं पण आपल्याला तसाच फीडबॅक येतो, रिस्पॉन्स येतो. आणि लोकसुद्धा कदाचित माझ्याकडे कुठल्याही भूमिका मी करत असल्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन येत होते. त्यामुळे एकाच भूमिकेच्या साच्यात आपण अडकून पडलो ही भीती मला कधीच नव्हती, कारण मी त्याच्यासाठी इथे आलोच नव्हतो. आणि आजही मला असं वाटतं की या स्टेजला सुद्धा, आता 22 वर्ष झाली मी काम करतोय, तर 22 वर्षात म्हणजे अभिनेता म्हणून मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की मला नाही वाटत जितक्या वैविध्यपूर्ण भूमिका माझ्या वाट्याला आल्या 22 वर्षात तितक्या कुठल्याही ऍक्टरच्या वाट्याला आल्या असतील. आणि याचं श्रेय पुरत मी तेच सांगतोय की याचं श्रेय मी मला घेण्यापेक्षा सुद्धा ज्या विचारांनी मी इथे आलो होतो त्या मी विचारांना देतो. आणि त्या विचारांप्रमाणे जो बदल घडला आणि ज्या प्रकारे माझ्या प्रत्येक लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून ती भूमिका मला दिली त्या प्रत्येकाचं क्रेडिट आहे. सुबोध, तुझ्यासाठी यश म्हणजे काय? काहीच नाही, मी यशामध्ये विश्वासच ठेवत नाही. म्हणजे नाही कळलं. माझ्यासाठी यश अपयश दोन्ही सारखंच आहे. मी ना अपयशात विश्वास ठेवतो ना मी यशात विश्वास ठेवतो. आणि मला अपयश खूप जवळचं वाटतं. मला म्हणजे लोक कायम प्रार्थना करतात देवाकडे की मला यशस्वी कर. मी उलटी प्रार्थना करतो, मला अयशस्वी राहू दे. कारण त्यानिमित्ताने माझा पुढे जाण्याचा प्रवास आयुष्यभर सुरू राहील. एकदा मी यशस्वी झालो की माझा प्रवास थांबेल, भीती वाटते मला त्याची. त्यामुळे मला सतत अयशस्वी ठेव, मला कधी काय म्हणूया त्याला, सेटल होऊन देऊ नकोस. मला कायम अस्थिर ठेव की जेणेकरून माझा स्थिरतेच्या दिशेने प्रवास सुरू राहील आणि जो कधीच न संपणारा असेल. पण तू स्थिर सुद्धा आहेस, तू यशस्वी सुद्धा आहेस, तू सुपरस्टार आहेस. कदाचित तुझं देवाकडे असं मागणं असेल असं मला वाटतं की हे सगळं मला दे पण हे मला कधी कळू देऊ नकोस. मला माहित नाही, पण मला म्हणजे मी खूप अनकम्फर्टेबल होतो. अजूनही मला स्टेजवरती जाताना भीती वाटते, माझ्या पोटात गोळा येतो, मी टॉयलेटमध्येच असतो कारण मला प्रेशर येतो. मी केलंय ना एक नाटक तुझ्याबरोबर, अतिशय सुंदर नाटक केलंय आपण. पण तुला मी त्यावेळेचा एकच किस्सा सांगते.
खूप लवकर ते संपलं, आय थिंक 25 सुद्धा प्रयोग नाही झाले, 22 प्रयोग केले. आणि 19-20 प्रयोगाला ना मी विंगेतून बसून तुझं आणि शैलू दातारचं बघायचं सीन, कारण माझी एंट्री असायची. 19 का 20 मला एक्झॅक्टली तो आकडा आठवत नाहीये, पण तू एक वेगळंच काम करायला लागलास अचानक. आणि त्या दिवशी रात्री जेव्हा आपण गप्पा मारायला सगळेजण बसलो होतो, तेव्हा तू म्हणालास की आज मला कळलं नेमकं की मला काय करायला हवंय या भूमिकेसाठी. ओके, आणि ते तू म्हणालास नंतर, पण ते आधी दिसलं होतं आम्हाला. आज हा काहीतरी वेगळंच करतोय, आणि मी माझी एंट्री विसरले होते. मी एवढी काय म्हणतात, मी मेस्मराईज झाले होते. असं कधी झालं नव्हतं माझ्या बाबतीत तरी की किंवा हे एखाद्याच्या अभिनयाने मेस्मराईज होणं म्हणजे काय हेही मला माहीत नव्हतं. पण मी विंगेत बसून तुमच्या दोघांचा सीन बघताना खरंच झाले होते, आणि तुझ्याकडून भरपूर त्या दिवशी येत होतं, म्हणून शैलू सुद्धा वाहवत गेला होता. तुम्हाला तो सीन आठवत असेल दोघांनाही. आणि मी विंगेत बसून अरे हा काय जादू करतोय, अच्छा म्हणून हा सुबोध भावी आहे का, असं मला तेव्हा झालं होतं. मला माहित नाही, पण माझं समाधानच होत नाही. मी नाटकाच्या प्रयोगात तर बिलकुल होत नाही, आणि तू रोज काहीतरी नवीन शोधतो. मला नाही समाधान होत, म्हणून मी जास्त नाटकाचे प्रयोग नाही करत, कारण मला कंटाळा येतो. 50-60 प्रयोग झाले की मला असं वाटतं माझा शोध थांबला. आता मी रिपिटेशन ऑफ परफॉर्मन्स करणं मला जमत नाही. एखादी गोष्ट मोनोटोनस होण्याच्या अगोदर मला असं वाटतं तिथनं बाहेर पडलो पाहिजे आपण, कारण मोनोटोनीचा मला भयंकर कंटाळा येतो. म्हणून तुला म्हटलं ना की मी अजूनही कन्फ्युज आहे की मला आयुष्यात काय करायचंय. पण एकच गोष्ट सतत एकसारखी करणं मला नाही जमणार, म्हणून कदाचित इतक्या वेगवेगळ्या भूमिका मी करत असेल, म्हणून कदाचित मी नाटकात फार रमत नसेल. म्हणजे खूप प्रयोग होणाऱ्या नाटकात मी रमत नाही, लिमिटेड प्रयोगात मी रमतो. कारण मला माहिती आहे माझी नाटकातली श्रद्धा नाही म्हणत आहे मी, पण त्या नाटकाचं माझं देणं आहे ते तेवढंच आहे. त्याच्या पलीकडे मी नाटकाला काही नाही देऊ शकत. मग त्याच्यानंतर मला कंटाळा येईल, आणि कंटाळा आल्यानंतर त्या नाटकाचे प्रयोग करणं हे माझ्यासाठी पाप आहे, म्हणून मी त्याच्याकडे जातच नाही. अश्रूंची झाली फुले, त्याचा निर्माता मी आहे. इतकं जोरात चाललेलं नाटक, म्हणजे एखादा निर्माता तर हाऊसफुल चाललेलं नाटक कधीच बंद करणार नाही. माझं तुफान चाललेलं नाटक, सगळेच्या सगळे प्रयोग माझे हाऊसफुल आहेत, मी नाटक बंद केलं. का? पण नाही मला करायचं, बस माझं झालं त्या नाटकाचं जे होतं ते. पैसा कमवण्यासाठी मी नाटकात नाही आलोय. मी नाटकात आजही पाकिट मागत नाही. दिनू पेडणेकर निर्माता माहिती असेल तर त्याला विचारा, नाटकाचं पाकिट माफ करा, जे तुम्हाला योग्य वाटतं ते पाकिटात घालून द्या. कारण ज्या गोष्टीने मी शिकलो, ज्या गोष्टीने मी अजून शिकतोय नाटकात, आणि नाटक माझ्यासाठी पैसा कमवण्याचं कधीच साधन नव्हतं, त्यामुळे मी नाटकात अजूनही पाकिट मागत नाही. मी पाकिटात किती पैसे आहेत मी बघत नाही, कारण नाटक मी पैशासाठी करतच नाही. नाटक मी एक्सरसाइज म्हणून करतो, माझ्यातल्या अभिनेत्याचा रियाज म्हणून करतो. मला त्या क्षणी ते करावं असं वाटतं म्हणून मी करतो, बस याच्या पलीकडे नाटकात. त्यामुळे मी अश्रूंची झाली फुले बंद केलं नाटक, बस झालं माझं. 60-70 प्रयोग झाले, माझं समाधान झालं. जे मला करायचं होतं ते मी केलं, संपलं, नेक्स्ट पुढचं नाटक. तुझ्यासारखी माणसं खूप कमी आहेत, किंवा तुझ्यासारखा तूच आहेस, हे तुझ्या लक्षात येत आहे ना? मला माहित नाही, पण मला मी सगळ्यात जास्त अनकम्फर्टेबल केव्हा होतो, जेव्हा खूप ग्लॅमरस एखाद्या इव्हेंटमध्ये जेव्हा मला बोलवून पुढच्या खुर्चीत बसवलं जातं, आणि जेव्हा मला स्टेजवरती बोलून मला असं खूप स्वतःकडे लक्ष देऊन मग तो ब्लेझर मध्ये घालून वगैरे असं जेव्हा मी येतो ना. पण ती खुर्ची तू कमावली आहेस इतक्या वर्षांनी. मला तेव्हा मी सगळ्यात अस्वस्थ तेव्हा मी असतो. मला भयंकर डिस्कम्फर्ट फील करतो मी अशा सिच्युएशन मध्ये. मी आत्ता जसं तुझ्यासमोर आहे तेव्हा मी, किंवा मी पुण्यात जेव्हा मी बाईकवरनं फिरतो अजूनही, किंवा मी चालत फिरतो, किंवा मी पटकन एखादी आमच्याकडची आईची स्कूटी काढतो आणि काहीतरी जातो, तेव्हा मी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असतो. मला त्या अभिनेत्याच्या चिकटलेल्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आल्या ना की माझा डिस्कम्फर्ट सुरू होतो. एक विचारू का तुला, सुरुवात 4 चौघांसारखीच झाली असेल ऑफकोर्स तुझी, पण मजल दरमजल करता करता ऑफकोर्स तुझ्या डेडिकेशनमुळे, तुझ्या अभ्यासामुळे आणि
तू एक उत्तम ऍक्टर आहेस, त्याच्यामुळे का होईना तू आत्ता सुबोध भावे झालायस. ओके, आमच्यासाठी सुबोध भावे हे नाव खूप मोठं आहे. हे तुला कधी रिअलाइज झालं की आपण आपल्या नावापेक्षा खूप मोठे झालोय? नाही मी नाही नाही मी आता मी तुला तेच सांगतो की मला त्याचा त्रास होतो. मला किंवा कदाचित असं असेल सुलेखा की मी ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली आहेत ना, संजय असेल, गिरीश मोहिते असेल, मंदार देवस्थळी असेल, संगीत कुलकर्णी असेल, किंवा नाटकाच्या बाबतीत विजय केंकरे असेल किंवा दिलीप कोल्हटकर असतील, तर माझा विश्वास माझ्यातल्या अभिनेत्यापेक्षा सुद्धा जास्त माझ्या दिग्दर्शकावरती आहे आजही. त्यामुळे मला आवडतं की जेव्हा माझा दिग्दर्शक मंदार देवस्थळी मला स्वस्थ बसू देत नाही किंवा तो मला काहीतरी वेगळं करायला लावतो, माझ्यातनं काढून घेतो, किंवा संजय सुरकर मला काहीतरी वेगळी भूमिका देऊन माझ्यातनं काहीतरी दरवेळेस वेगळं करण्याचा काढून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी सुबोध भावे नसतो. तेव्हा मी फक्त सुबोध भावे असतो जो अभिनेता म्हणून इथे आलाय. पण ह्या सुबोध भावेचं ओझं ज्या क्षणी माझ्या दिग्दर्शकांवरती पडेल आणि ते माझ्याकडनं काम काढून घेणं बंद करतील ना, त्या क्षणी मला त्या द सुबोध भावेचा राग येईल आणि मी त्याला हाकलून देईन. कारण माझ्या आणि माझ्या दिग्दर्शकाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं वलय आलेलं मला सहन होणार नाही. कारण माझं अख्खं माझी अख्खी कारकिर्दच माझ्या दिग्दर्शकांमुळे उभी आहे. त्यांनी म्हणजे वादळवाटमध्ये जेव्हा जयसिंग राजपूत मी केला, तर मी केला याचं कारणच मंदार देवस्थळी आहे. शशांक सोळंकी त्याचा निर्माता, तो पूर्णपणे विरुद्ध होता मला ती भूमिका देण्यात. कारण त्याचं म्हणणं होतं की मी गोड दिसतो चेहऱ्याने, तेव्हा कदाचित अजून दिसत असेल मला माहीत नाही, पण तर असा एखादा इतकं गोड दिसलेला मुलगा माफिया डॉन कसा असू शकतो असं शशांकचं म्हणणं होतं, विच इज लॉजिकल. पण मंदार म्हणला की माझ्या सिरियलमध्ये वादळवाटमध्ये जर जयसिंग कोणी करणार असेल तर हाच करणार, नाही तर दुसरं कोणीच करणार नाही, इतका विश्वास मंदारने माझ्यावरती ठेवला. त्याच्यामुळे मी ती भूमिका करू शकलो आणि त्याच्यामुळे ती भूमिका इतकी लोकांच्या लक्षात राहिली. याचं कारण मंदार आणि अर्थात अभय परांजपे जे ती मालिका लिहित होते, या दोघांमुळे ती लक्षात राहिली. आता ते जर मी माझं वलय घेऊन गेलो असतो तर मी वादळवाटमधला जयसिंग कधीच करू शकलो नसतो. त्यामुळे मला ती जाणीव अशी मधनं मधनं होते, पण मी ती झटकतो. कारण ती जाणीव ज्या क्षणी मला संपूर्णपणाने होईल ना, मग मला असं वाटतं माझा प्रवास त्या क्षणी संपलेला असेल. मग मी त्या नावाच्या त्या नावामुळे मिळणाऱ्या गोष्टींच्या मी इतका प्रेमात पडायला लागेन की मला ज्याच्यासाठी मी इथे आलोय त्याचा विसर पडायला लागेल आणि जो मला पडू द्यायचा नाही. खूप वेगळे विचार आहेत तुझे आणि वेगळाच माणूस सुद्धा आहेस रे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की अवंतिकाला आता किती वर्ष झाली? 20 वर्ष. तेव्हाचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध माझ्या समोर बसलेला तोच आहे रे. तोच आहे अभिनेता पण तोच आहे, माणूस पण तोच आहे. हा, मधल्या अनेक एक्सपिरियन्सनी तो कदाचित समृद्ध झाला असेल माणूस म्हणून किंवा अभिनेता म्हणून, पण बाकी काहीच बदललं नाही. कुठली पुटं अंगावरती चढवलेली नाहीत आणि ती चढणार पण नाहीत याची खात्री मी सतत घेत असतो. कमाल सुबोध, आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्ती बायोपिक्स आय थिंक तू केले असेल. इतर व्यक्तिरेखा ज्या आपण साकारतो त्यापेक्षा ह्या अतिशय वेगळ्या असतात, ज्या कदाचित आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करतात, वेगळं काहीतरी देतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात. या बायोपिक्सनी तुला काय दिलं? आपलं ऋण असतं एखाद्या व्यक्तीविषयीच, देणं असतं काहीतरी आपलं. त्या ऋणातनं मला असं वाटतं की मला मोकळं केलं. ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तिरेखा म्हणशील तर हे तीन बायोपिक दिसतात तेवढे नाही आहेत. म्हणजे मी तुला म्हटलं तसं, सुरुवात राम, प्रभू श्री राम, त्याच्यानंतर पेशवाईतला पहिला बाजीराव, त्याच्यानंतर स्मिताताईच्याच मी मालिकेचं नाव विसरलो, सॉरी मी जरा विसरण्याच्या बाबतीत खूप माहिर आहे, पण त्याच्यात संत निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वर, जी फिल्म फार आपल्याकडे आली नाही पण जी त्या काळात मी केली होती,
महात्मा बसवेश्वर नंतर बालगंधर्व, मग लोकमान्य, मग काशीनाथ घाणेकर, आता हर हर महादेव मधले छत्रपती शिवाजी महाराज, त्याच वेळेस एक झी फाईव्हच्या येणाऱ्या ओ टी टी मालिकेत बिरबलची पण भूमिका मी केली आहे, हिंदी मालिका आहे ती, आणि 10-12 तर इथेच झाले. तर मला असं वाटतं ह्या सगळ्यांचं माझं काहीतरी देणं आहे, या सगळ्यांकडनं काहीतरी एक एक काहीतरी आमचं राहिलंय त्यांना द्यायचं माझ्याकडनं. तर मला असं वाटतं की त्यांची भूमिका केल्यामुळे त्या देण्यातनं मी मुक्त झालोय, आणि त्या बदल्यात त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी आपल्याला मिळतातच ना. बालगंधर्वांची भूमिका केल्यानंतर असं नाही होत की त्यांचे काही गुण आपल्यात येत नाहीत, आता ते कुठले आलेत असं नाही तू बघू शकत, ते आपोआप तुझ्यात येतात आणि त्यातनं समृद्ध होऊन तू पुढची वाटचाल करतोस. लोकमान्यांची भूमिका केल्यानंतर त्या गोष्टी त्यांच्याकडनं आपोआप तुझ्याकडे आलेल्या असतात. घाणेकरांची भूमिका केल्यानंतर ते आलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर त्या गोष्टी आलेल्या असतात. त्यामुळे असं नाही मी सांगू शकत की बालगंधर्वांकडनं मी ह्या गोष्टी घेतल्या, लोकमान्यांकडनं ह्या घेतल्या, महाराजांकडनं ह्या घेतल्या, घाणेकरांकडनं ह्या घेतल्या. त्या सगळ्यांचं मिळून जे काही रसायन तयार झालंय ते आता पुढे वाटचाल करते एवढंच मी सांगू शकेन. पण नक्कीच ह्यांनी खूप समृद्ध होतोस. प्रसंगी तुझ्यावरती खूप टीका पण होते की बायोपिक करणारा वगैरे वगैरे, तर मी त्याच्याकडे लक्षही देत नाही. म्हणजे बालगंधर्वांची भूमिका मला करावीशी वाटली म्हणून मी केली. लोकमान्य टिळकांची भूमिका ओम राऊतला जेव्हा वाटली तेव्हाच मला वाटली, पण मला भूमिका नव्हती करायची, मला फक्त सिनेमा करायचा होता. पण ओमला असं वाटलं की मी ती भूमिका करू शकतो, त्याला वाटलं म्हणून मी ती केली. काशीनाथ घाणेकर मला कधीच बायोपिक म्हणून करायची नव्हती, पण अभिजित देशपांडेला असं वाटलं मी ती करू शकतो, आणि त्याच्या गोष्टीतल्या घाणेकरांच्या मी प्रेमात पडलो म्हणून मी ती केली. शिवाजी महाराज करणं तर प्रत्येकाचं स्वप्न असतंच. बिरबल सारखी ज्या माणसाचं लहानपणापासून आपण ज्याच्या प्रेमात होत ती भूमिका मला करायला मिळणार याच्यासारखं अजून काय सुरू असू शकतं. त्यामुळे मी काही याच्यात महात्मा बसवेश्वर की ज्यांचं ज्ञानेश्वरांच्याच पॅरलली त्यांचं एक मोठं काम दक्षिणेत होतं आणि त्या काळातले रिफॉर्मर होते, बंडखोर होते ते, तर अशा एका माणसाचं अशा एका व्यक्तीचं काम करायला मिळणं, प्रभू श्री रामचंद्राची भूमिका करायला मिळणं, बाजीराव पेशव्यांसारख्या एका अत्यंत प्रखर योद्ध्याची भूमिका करायला मिळणं, मला असं वाटतं की अजून काय तुला आयुष्यात पाहिजे. म्हणजे इतक्या सगळ्या व्यक्ती तुला करायला मिळणं कुठेतरी तुझ्या पुण्याचा भाग असेल कुठेतरी. आणि मला कायम असं वाटतं की कदाचित बायोपिक माझ्याकडे येत असेल ते मी बरा ऍक्टर आहे का चांगला ऍक्टर आहे का वाईट ऍक्टर आहे याही पेक्षा त्या भूमिकांचं पावित्र्य मी जपून ठेवतो म्हणून माझ्याकडे त्या येतात. मी त्यांना कधी विकाऊ नाही होऊ देत. बालगंधर्व झाल्यानंतर माझ्याकडे खूप साऱ्या सुपाऱ्या आल्या होत्या की जिकडे मी साडीत गेलो असतो तुम्हाला खूप पैसे मिळाले असतो, पण मी बालगंधर्व सिनेमात दिसल्यानंतर मी कुठेच त्यांच्या साडीमध्ये दिसलो नाही. लोकमान्य टिळक करतानाच मी सांगितलं होतं की आता तुम्हाला असं वाटेल की गणपतीत लोकमान्यांच्या वेशामध्ये याला फिरवू शकतो, तर मी आत्ताच सांगतोय हा वेश मी इथे धारण केलाय कारण ते सतीचं वाण आहे त्यांच्या कपड्यांमध्ये काम करणं, ते त्या भूमिकेसाठी केलंय. त्यांना जर विकायला मी सुरुवात केली ना तर ते मला आशीर्वाद नाही देणार. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी चित्रपटासाठी केली, आता ते जर मी त्यांचा वेश घालून मी गावोगावी जर फिरायला लागलो तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे त्यांचं पावित्र्य मी टिकवलं पाहिजे कारण ते माझ्यापेक्षा नाही कोणाही पेक्षा खूप मोठे आहेत, तर ते पावित्र्य मी सांभाळतो म्हणून कदाचित या भूमिका आल्या असेल माझ्या. यू डोंट फेल टू मेसमराइज मी. सुबोध, एखादी अशी भूमिका कधी तुझ्यापर्यंत आली होती का की तुला त्यावेळेस असं वाटलं की ही मला नाही करायची आहे म्हणून तू नकार दिलास, पण त्यानंतर तुला असं वाटलं की अरे चुकलं माझं? नाही असं नाही झालं, असं नाही झालं. माझ्या मी सांगू का सुलेखा, माझ्या काम करण्याच्या बाबतीत माझी प्रचंड क्लॅरिटी आहे. त्यामुळे मला त्याच कधीच पश्चाताप होत नाही एखादी भूमिका केल्याचा किंवा ती नाकारल्याचा. मी तुला मगाशी म्हटलं तसं नाटकाच्या बाबतीतली माझी क्लॅरिटी ही तितकीच आहे आणि कुठल्याही भूमिका करण्याची क्लॅरिटी तितकीच आहे. एखादी भूमिका मी जर पैशांसाठी करत असेल ना तर मला माहिती ही भूमिका मी पैशांसाठी करतो. मी उगाच त्याच्यात अभिनय मग त्या भूमिकेचे कंगोरे बिंगोरे असल्या गोष्टी मध्ये आणत नाही. मी सरळ सोट ती भूमिका पैशासाठी करतो आणि अत्यंत व्यावसायिक अभिनेता म्हणून मी त्या भूमिकेला सामोरं जातो आणि त्याला त्याच पद्धतीने करतो प्रामाणिकपणे.
एखादी भूमिका जर मी पैशांच्या पलीकडे करत असेल तर त्याची मला क्लॅरिटी असते. मग उगाच पैसे न मिळाल्याचं किंवा निर्मात्यांनी पैसे बुडवल्याचं किंवा तो सिनेमात न चालल्याचं माझ्याकडे काहीच दुःख नसतं, कारण मी ज्याच्यासाठी केली आहे त्याच्याशी मी प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याचं पुढे काय होतं याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. सुरुवातीला कदाचित वाईट वाटत असेल पण इतकी वर्ष काम केल्यानंतर आता ती एक प्रचंड स्वच्छता माझ्या मनात आहे की मी ही भूमिका का करतोय. आणि जे मला असं वाटतं की कुठल्याही ऍक्टरला आपण काम करताना आपल्याला शिकवलं जातं की तू का हा प्रश्न स्वतःला विचारालशी, मी हे का करतोय, एकदा का आणि कशासाठी या दोनची उत्तरं जर तुझ्याकडे असतील ना तर मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट तुला कन्फ्यूज नाही करू शकत. त्यामुळे असे अनेक सिनेमे मी केले की जे आता बघताना असं वाटतं लोक मला कदाचित शिव्या घालतील तू का केले, पण मला असं वाटतं की मला नाही त्याचा त्रास झाला, कारण तो सिनेमा चालला का नाही चालला, त्याला बक्षिसं मिळाली का नाही मिळाली, तो किती बरा झाला किती वाईट झाला किती चांगला झाला यापेक्षा सुद्धा त्या ज्या ज्या व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यात आल्या त्या प्रत्येक व्यक्तिरेखेनी आत्ताचा सुबोध दावे घडला. मी नाही तर ना डिस्कार्ड करू शकत तुझ्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखाद्या आईची 10 मुलं असतील आणि त्या 10 मुलांपैकी एखादा जर अपंग असेल किंवा एखाद्याला बोलता येत नसेल एखाद्याला वागता येत नसेल पण बाकी सगळी नॉर्मल आहेत, तर ती आई का त्या मुलाला डिस्कार्ड करते का? त्या मुलामुळे पण तिला आई पण मिळाल्या ना. तर माझ्या प्रत्येक भूमिकेने मला अभिनेते पण मिळाले, त्याला मी कसं डिस्कार्ड करू शकतो? फक्त लोकमान्य आणि बालगंधर्वांनी मला अभिनेता नाही बनवलंय, माझ्या अत्यंत न चाललेल्या लोकांपर्यंत कधीच न आलेल्या भूमिकांनी सुद्धा मला अभिनेता बनवलं, त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्याच्यात त्या भूमिकांमध्ये डावा उजव नाहीये. जितकं पावित्र्य मी ह्या भूमिकांचं सांभाळतो तितकंच पावित्र्य मी त्याही भूमिकांचं सांभाळलंय, त्याच्यात नाही डावा उजव करू शकत. त्या सगळ्याच मला तितक्याच प्रिय आहेत आणि त्या कुठल्याच भूमिका केल्याचा आजही मला पश्चाताप नाही, कारण त्या त्या वेळेस ज्या मी त्या भूमिका केल्या त्या त्या काही विचारांनी केल्या होत्या, कधी पैशासाठी केल्या होत्या, कधी माझ्यातल्या अभिनेत्याला चॅलेंज म्हणून केल्या होत्या, कधी अभिनेता म्हणून समृद्ध होण्यासाठी केल्या होत्या, कधी आजूबाजूची टीम बघून केल्या होत्या, पण त्या प्रत्येक भूमिका करण्यापाठीमागे एक उत्तर होतं आणि त्या उत्तराशी मी आजही प्रामाणिक. तुझ्या कामामुळे तुला बक्षीस पुरस्कार भरपूर मिळालेत, त्याच्याबरोबर एक जबाबदारी येते. सो पुरस्कार मिळाल्याचा आनंद जास्ती असतो की जबाबदारी जास्ती वाटते? मला नाही वाटत की माझ्यावर पुरस्कारामुळे जबाबदारी आलेली आहे. ते नसते मिळाले तरी मी एक जबाबदार अभिनेताच आहे आणि ती जबाबदारी माझ्यावरती आहेच आहे की माझ्याकडे आलेली भूमिका मला उत्तम पद्धतीनेच लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. मग त्याला पुरस्कार मिळाले म्हणून ती जबाबदारी नाही वाढत, ते पुरस्कार नाही मिळाले तरी जबाबदारी आहेच आहे. म्हणजे आईला आपण कुठला पुरस्कार देतो का? सर्वोत्कृष्ट आई असं आपण काही तिला दरवर्षी पुरस्कार देत नाही, पण तिची जबाबदारी ती पार पाडत असते. तर मला असं वाटतं ज्या भूमिकेसाठी तू इथे आलायस त्याच्यासाठी तुला पुरस्कारामुळे तुझी जबाबदारी वाढत असेल तर मग तू जरा विचार कर की तू पुरस्कारांसाठी इथे आलायस का अभिनय करण्यासाठी इथे आलायस. पुरस्कार हे त्या क्षणिक आनंदासाठी असतात, आयुष्यभरासाठी नसतात. आयुष्यभरासाठी फक्त तुझ्या भूमिका असतात ज्याच तुला जबाबदार बनवत असतात. अशी एखादी शाबासकी जी कदाचित तुला एखाद्या पुरस्कारापेक्षाही जास्ती वाटली असेल? बालगंधर्वला मी बेळगावला मी प्रीमियरला गेलो होतो आणि तेव्हा तिकडचे कन्नड अभिनेते होते ज्यांनी बालगंधर्वांच्या मराठी नाटकातल्या स्त्री भूमिका कन्नड नाटकात केल्या. अच्छा. तर ते तेव्हा वय वर्ष 95 वगैरे होते, ते आमच्या प्रीमियरला आले होते आणि त्यांनी बालगंधर्वांना खूप जवळनं पाहिलं होतं किंवा त्यांचे फार त्यांच्याशी जवळचे संबंध होते. तर इंटरव्हलला ते बाहेर आले आणि मी समोर आलो त्यांच्या, त्यांनी असं माझ्या गालावरती हात ठेवला आणि काहीतरी कन्नडमध्ये बोलले, मला कळलं नाही काय बोलले. तर मी त्यांच्या शेजारी होते, त्यांचे त्यांना बरोबर घेऊन आलेले गृहस्थ होते, तर त्यांना विचारलं की काय म्हणाले ते. ते म्हणले की ते नाना म्हणायचे बालगंधर्वांना. तर त्यांनी माझ्या गालावरती हात ठेवला आणि मला म्हटले की मी तर बालगंधर्वांना जवळून पाहिलंय, मी त्यांच्याशी अनेक वर्ष माझा संपर्क होता, मी त्यांची नाटकं केलीत, पण तू इतका लहान आहेस की तू तर त्यांना पाहिलं शक्य नाहीये, पण मला तुला बघितल्यानंतर असं का वाटतंय की मी माझ्या नानांना बघतोय. तर असे अनेक मला असं वाटतं की कौतुक करणारे सगळेच असतात. मी तर माझ्यावरच्या टीका पण लक्षात ठेवतो आणि एंड ऑफ द डे मी कोणाकडेच लक्ष देत नाही.
घेताना मी सगळंच घेतो, मी चांगलं जे बोलले तेही घेतो, जे वाईट बोलले तेही घेतो. कारण जसं आपलं शरीर आहे आणि आपलं मन आहे की आपल्या मनात चांगलेही विचार येतात वाईटही विचार येतात, पण ते आपले स्वतःच आहेत ना, त्याला आपण डिस्कार्ड कसं करू शकतो. तसंच माझ्या अभिनयाच्या बाबतीत जे जे काही बोललं गेलंय, मग ते चांगलं आहे का वाईट आहे, ते सगळं त्या भूमिकेविषयी आणि ते माझ्याविषयी बोललं गेलंय, मग ते सगळंच माझं आहे. ते चांगलंही माझं आहे आणि वाईटही माझं आहे, पण ह्याच्यातनं घ्यायचंय काय आणि पुढे जाताना काय घेऊन जायचंय हे मी ठरवतो. त्यामुळे ना मी चांगलं मनात ठेवत ना मी वाईट मनात ठेवत. माझं कौतुक केलं तरी मी हवेत जात नाही आणि मला शिव्या घातल्या तरी मी पडत नाही, मी तिथेच आहे. कारण तुमच्या म्हणजे माझ्या आता असं लक्षात आलंय की मी काम कोणासाठी करतोय, तर प्रेक्षकांसमोर माझा अभिनय साजरा करता यावा किंवा सादर करता यावा, तर मी लोकांसाठी अभिनेता बनलोय का मी माझ्यासाठी अभिनेता बनलोय? तर मी लोकांसाठी अभिनेता नाही बनलोय, त्यांना दाखवायला मी अभिनेता नाही बनलोय, मी माझ्यासाठी अभिनेता बनलोय कारण मला अभिनय करायचा. तुम्ही बघताय ते बाय डिफॉल्ट तुम्ही बघताय कारण तुम्ही बघितलं पाहिजे ते, पण म्हणून तुमच्यावरती माझी कुठलीच गोष्ट अवलंबून नाहीये. मला आनंद मिळतोय, मी मगाशी तुला म्हटलं तसं मला आनंद मिळतोय तोपर्यंत मी अभिनय करेन. ज्या क्षणी मला अभिनयाचं कंटाळायला लागेल ना त्या क्षणी मी अभिनय सोडीन आणि असं एखादं हॉटेल टाकेन, इडलीचा स्टॉल टाकेन, कुठेतरी भरतनाट्य मंदिरला तुला झाडू मारताना दिसेल, मी काही करेन, मी अभिनय नक्की नाही करणार कारण मला त्याचा कंटाळा आला असेल. त्यामुळे आत्ता जे मी काम करतोय ते मी माझ्यासाठी करतोय, त्यामुळे मी कुठलीच गोष्ट मनावर घेत नाही. कारण माझ्यातला जो एक अत्यंत तुमच्याही पेक्षा माझ्यावरती कठोर टीका करणारा जो बसलाय ना तो माझ्या आत बसलाय. तो मी जेव्हा पहिलं वाक्य माझं उच्चारतो ना, तुम्ही तर अख्खं नाटक बघितल्यानंतर मला प्रतिक्रिया देता, मी जेव्हा माझं पहिलं वाक्य उच्चारतो ना तिथेच त्यांनी मला प्रतिक्रिया दिलेली असते की तू गाढवपणा केलायस, तू चुकलायस. त्याला मी जिवंत ठेवलाय, त्याला नाही मरू दिला मी, कारण तो आहे म्हणूनच हा प्रवास चालू आहे. कारण तो मला स्वच्छ खरं खोटं सगळं सांगतो. तू वाईट काम केलंस तर सांगतो की तू घाणेरडं काम केलेलं आहेस, उगाच काहीतरी लोकांसमोर जाऊन सांगू नकोस की मी खूप असा विचार करून काम केलंय. मी जर बरं काम केलं असेल तर तो सांगतो की तू बरं काम केलंयस, त्यामुळे लोकांनी काही म्हटलं तरी तू लक्ष देऊ नकोस. बरं, तू खूप वेगळा आहेस हे तुलाही माहितीये आम्हालाही माहितीये, आणि यशाची तुलना तू पैशाबरोबर करत नाहीस. सो तुझे विचार हे सगळं एक बाई कंटिन्युअसली रादर लहानपणापासून झेलतीये आणि तुझ्यावरती भरपूर प्रेम करते, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी साथ देते आणि मोलाची साथ आहे तिची. कदाचित ती नसती तर मे बी तू शांतपणे काम करू शकला नसतास. मंजिरीबद्दल काय सांगशील? तुझे म्हणली तेच आहे. मला असं वाटतं की अभिनेता म्हणून ज्या ज्या गोष्टी मी जगल्या पाहिजेत किंवा कदाचित मला मला आजपर्यंत एखादी लव्ह स्टोरी न मिळण्याचं कारणच माझी आणि मंजिरीची लव्ह स्टोरी असेल, कारण इतकी चांगली लव्ह स्टोरी मला मिळू शकत नाही पडली. प्रेमातल्या ज्या ज्या काही भावना असतात त्या लग्नाच्या आधीच आम्ही दोघांनी इतक्या उत्तम पद्धतीने त्याचा अनुभव घेतला आहे. त्यातला विरह असेल, त्यातलं दाटून येणारं प्रेम असेल, सतत आपल्या प्रेयसीची येणारी आठवण असेल, अशा सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या दोघांशी बघून झाल्यात. आणि मला असं वाटतं की ज्या वयात आपल्याला कळतही नसतं, म्हणजे करिअर कधी करायचं हे मला इतक्या उशिरा कळलं, पण प्रेम कधी करायचं हे मला खूप लवकर कळलं. तुम्ही चाइल्डहुड स्वीटहार्ट, दहावीत आणि आठवीत आम्ही एकमेकांच्या प्रेमात. ती आठवीत होती आणि मी दहावीत होतो. तर तेव्हाच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यामुळे आयुष्यात पहिली अत्यंत प्रामाणिकपणे केलेली गोष्टच प्रेम आहे आणि ती उगाचच मी ती मला कायम म्हणते की तुझ्या आत्मचरित्रात माझी अजिबात चार पानं मला नको आहेत की हिने कसा त्याग केला, हिने कसं हे सगळं सहन केलं वगैरे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट दोन्हीही क्षणांमध्ये मंजिरी तितकीच माझ्या बरोबर ठामपणे उभी आहे आणि ती तशीच आहे. मीही खूप पैसा कमावा असं तिचं म्हणणं नाही आहे,
तिलाही या सगळ्या गोष्टींचा अजिबातच मोह नाही आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघं एकमेकांसाठी खूप करेक्ट आहोत. म्हणजे माझ्या भूमिका मी कुठल्या निवडाव्यात ह्याबद्दल ती माझ्या कधीच माझ्या करिअरच्या निवडीच्या बाबतीत तिचा कुठलाच इंटरफेअरन्स नसतो, वेळेच्या बाबतीत असतो. ह्या सगळ्यामुळे तिला वेळ देता आला नाही तर तिची तक्रार असते, पण ही भूमिका का केली, ती भूमिका का केली, हे काही केलं, ते काही केलं, हे ती माझ्या कुठल्याच माझ्या करिअरच्या बाबतीत तिचा इंटरफेअरन्स शून्य आहे. आणि ती जितक्या गोष्टी एकाच वेळेस करते मला नाही वाटत मी तितक्या गोष्टी करू शकेन, त्यामुळे तिची साथ म्हणणार नाही मी, पण तिचं पार्टिसिपेशन माझ्या आयुष्यातलं आणि माझं पार्टिसिपेशन तिच्या आयुष्यातलं ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते आहे म्हणूनच आम्ही दोघं एकत्र आहोत. आणि कान्हा मल्हार त्यांची संपूर्ण जवळ, आणि आता तर ती प्रोडक्शन पण आमचं बघते कान्हा स्नॅचिकडनं, नाटक असेल, ओ टी टी वरती आता केलेली वेबसिरीज असेल, सिनेमा असेल पुष्पविमान सारखा किंवा मालिका असेल शुभमंगल, ते सगळं तिने संपूर्णपणे तिने हँडल केलं. त्यामुळे ते मुलं कानाची 10वी, मल्हारची 6वी कॉलेज, आमचे आई बाबा, तिचे आई बाबा, तिची बहीण, तिचा नवरा, तिच्या मैत्रिणी, माझे मित्र, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ती अशी सांभाळते. ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्यावर पडल्या तर मला असं वाटतं माझं माकड होईल, मला नाही करता येणार इतकं सगळं, पण बायकांना जमतं. आणि ती अशी करते म्हणजे हॅट्स ऑफ. एखादी गोष्ट जी तिच्याशिवाय तू अजूनही करू शकत नाही, काहीच नाही, सगळं काहीच नाही, मंजिरी नसेल तर मी काहीच करणार नाही. आपल्याला एक बॅलन्स ठेवायला लागतो ना कुठेतरी आयुष्यात, मला असं वाटतं मंजिरी माझा बॅलन्स आहे. ती आहे म्हणून मी करू शकतोय, नाही तर मी नसतो करू शकतो, माझा बॅलन्सच बिघडेल. ए मुलांविषयी तू काय सांगशील, तुला असं वाटतंय आत्ता त्यांच्याकडे बघून त्यांना आपल्या क्षेत्रात काम करावं असं वाटेल पुढे जाताना? मला खरंच कळत नाही, मी तुला म्हणलं ना मी खूप कन्फ्यूज आहे, मी आधी स्वतःच्याच बाबतीत कन्फ्यूज आहे तर मी मुलांच्या बाबतीत. म्हणजे बऱ्याच वेळेला काना आता 10वी म्हणून 11वीत गेलाय, त्याला तो फुटबॉल खेळतो तर ज्या कॉलेजकडनं चांगलं फुटबॉल खेळायला मिळेल अशाच कॉलेजला त्याने ऍडमिशन घेतली आहे. सायन्सला तो गेलाय, त्यांनी पुढे काय करावं मला माहित नाही. मला बऱ्याच वेळेला असं मला गिल्टी वाटतं त्याला काही समजवताना, कारण अशा अनेक चुकांमधनं किंवा अशा अनेक गोष्टींमधनं मी त्या समजून किंवा त्याची जाणीव होऊन मी त्या गोष्टी केल्यात, तर मला असं वाटतं की त्याला जाणीव पण व्हायला पाहिजे तर तो ते करेल. मी त्याला, आणि हे वय असं असतं की आपण आईबापांचं ऐकण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या ज्यांना आपण मानतो त्यांचं आपण ऐकतो. आई बाबा आपल्याला काहीतरी सांगायला लागले की आपल्याला रेबेलियस वाटतं, आपल्याला असं वाटतं की हे सांगतात म्हणजे आपल्याला हे नक्की करायचं नाही, अशा एका वयात आपण असतो. त्यामुळे मी त्याला खूप सांगायलाही जात नाही, मी त्याला फक्त हेच सांगायचा प्रयत्न करतो की कान्हा तू निवड काही, की उद्या तुला जर का असं वाटलं की मला वडापावची गाडी टाकायची तर तू वडापावची गाडी टाक, फक्त कुठली गोष्ट करताना त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे आणि फोकस मेहनत आहे, अर्थपूर्ण तपश्चर्या आहे, त्याला पर्याय नाहीये, कुठेच नाही, त्याला ऑप्शन नाही. तू वडापावची गाडी टाक, तू फुटबॉल मध्ये खेळ, तू अजून तुला नोकरी करायची असेल तर तू नोकरी कर, किंवा तुला कलेच्या क्षेत्रात तर ते दोघं येतील असं मला वाटत नाही. त्यामुळे तुला जे काही करायचं असेल तर कर, पण मेहनतीला काहीच पर्याय नाही, त्याला ऑप्शन कोणीच नाही शोधून काढला. मग आज फोन आले, व्हॉट्सअप आले, उद्या अजून काहीतरी येईल, उद्या माणूस इथनं हवेत नाही, इंजिन लावून उडत तिकडे जाईल, तो काहीही करू देत, टेक्नॉलॉजी कितीही बदलू देत, मेहनतीला पर्याय, मेहनतीला ऑप्शन टेक्नॉलॉजी असू शकत नाही. मेहनत ही तुझी तुलाच करायला लागते आणि तुला त्या सगळ्या गोष्टी भोगायला लागतात, तुला त्या प्रत्येक गोष्टीतनं जायला लागतं, मग तुझी जाणीव समृद्ध होते आणि एकदा जाणीव समृद्ध झाली की मग तुझं कामही त्याच पद्धतीने फोकसली व्हायला लागतं, पण मेहनतीला पर्याय नाही, काहीच नाही. सुबोध, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून आणि खूप वर्षानंतर एवढ्या छान गप्पा मारल्या आपण. नाटकानंतर, इनफॅक्ट महासागर नंतर त्यालाही किती वर्ष झाली, 8-9 वर्ष झाली. त्याच्यानंतर मी आणि शैलूंनी नाटक केलं पण आपलं राहिलं, पण छान वाटलं, मस्त वाटलं. आणि पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच माझ्या शब्दाला मान दिला, मलाही आनंद झाला. आणि मी माझ्याकडनं थँक्यू म्हणतो की हा फक्त बायकांचा कार्यक्रम नाही तर पुरुषांचाही कार्यक्रम आहे, त्यामुळे हा बदल तू केल्याबद्दल थँक्यू.
थँक्यू 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 आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत रहा दिल के करीब.